आपणही स्वच्छ करूया. आणि खाजगी रुग्णालय आणि इंडस्ट्रियल खाजगी रुग्णालय, तर या पद्धतीच्या रुग्णालयांसाठी उर्वरित 50% आहे. आता हे नक्कीच आहे आणि हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे की जर खूप मोठ्या संख्येने या दोघांकडे मागणी झाली तर मग कुणाला प्राधान्य देणार? कदाचित यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रेग्युलेट करावं लागेल का काय, हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग तो कदाचित कोणत्या निकषावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियासुद्धा रेग्युलेट करेल, संनियंत्रण करेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा अजून कुठेही स्पष्टीकरण नाही. पण एक नक्की आहे की 1 मेला ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांचा मनापासूनचा मानस आहे की काही प्रमाणात आपण लसीकरण जर सुरू करू शकलो तर राज्याच्या, एकतर तो महाराष्ट्र दिन आहे, त्या दृष्टिकोनातून जर सुरू करता आलं तर जरूर सुरू करण्याचा मानस जरूर माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. ते त्या पद्धतीची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला आज सायंकाळी फेसबुक लाईव्हवर देतील. परंतु हा नक्कीच विषय असा आहे की शेवटी याच्यामध्ये सातत्य राहावं हा आमचा त्यामधला महत्त्वाचा विषय आहे. आज जरूर ज्या पद्धतीने आम्ही पत्र लिहिले होते सिरम इन्स्टिट्यूटला की आपण किती देणार, त्यांनी सांगितलं की साधारणपणे आम्ही 10-13-14-15 लाख मे महिन्यामध्ये देऊ, कोवॅक्सिन असं म्हणतं की आम्ही 4-1 लाख मे महिन्यामध्ये देऊ, 4-4.5 लाख दोघांचं मिळून बेरीज जर केली तर 18 लाखापर्यंत बेरीज होऊ शकते. तर आत्ता जरी लगेच उपलब्ध कमी असले तरी अपेक्षा करू की मे महिन्यामध्ये हळूहळू का होत नाही मिळेल, तर त्या दृष्टिकोनातून जर कमी सेंटर्सवर प्रत्येक जिल्ह्यात 1-1 सेंटर्स वगैरे अशा स्वरूपाने जर आपण काही सुरू करू शकलो तर एक आज उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या इच्छेनुसार आणि महाराष्ट्र दिनानुसार खऱ्या अर्थाने होऊ शकेल. आणि नंतर उपलब्धतेप्रमाणे खऱ्या अर्थाने पुढे तो कार्यक्रम चालू राहील. परंतु आज एक नक्की आहे की सेंटर्स खूप कमी ठेवले तर ते सातत्य जास्त दिवस जास्त कालावधी या सगळ्या लसीकरणासाठी राहील. अन्यथा महाराष्ट्राची क्षमता ही 8-8 लाख दररोज लसीकरणाची आहे. 2-3 लाख लसीकरणाचा जो पुरवठा आहे 18-44 साठी तो काही पुरेसा असू शकणार नाही. शेवटचा एक प्रश्न की हर्षवर्धनांनी सांगितलं आहे की परफॉर्मन्स नुसार आम्ही लसी पुरवतो आहे, त्यामुळे राज्याचा लसीचा तुटवडा जे म्हणणं आहे ते पूर्णपणे खोटं बिटं काहीच नाही. सगळ्या गोष्टी 5.5 लाख आम्ही जर दिवसाला केलेल्या आहेत तर आम्हाला त्या गतीनं द्या. वास्तविक आम्ही म्हणतोय की तुम्ही जर आम्हाला पूर्ण आम्ही म्हणतो तेवढे 50 लाख 60 लाख एका आठवड्यासाठी जर दिले तर आम्ही 8-8 लाख लसीकरणसुद्धा दररोज करू शकतो. कारण आपल्याकडे 13,000 मी पुन्हा पुन्हा जबाबदारीने सांगतो 13,000 संस्था आहेत. या 13,000 संस्थेमध्ये म्हणजे याच्यात हॉस्पिटल आले, याच्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आले, याच्यात उपकेंद्र आले. उपकेंद्र नुसते 10,000 आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र नुसते 5,000 आहेत, आणि त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय हे सगळे मिळून 13,000 आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि म्हणजे सगळे 13,000 दृष्टिकोनातून 100 जरी म्हणलं तरी 13 लाख लस आपण दररोज देऊ शकतो. ही महाराष्ट्राचं सामर्थ्य आहे, ही महाराष्ट्राची शक्ती आहे. आणि महाराष्ट्राने आत्तापर्यंत पोलिओ असेल, BCG असेल या लसीकरणामध्ये नेहमीच क्रमांक 1 मिळवलेला आहे. आजही लसीकरणामध्ये आपण नंबर 1 आहोत. त्यामुळं अतिशय नम्रतेची विनंती एवढीच आहे की बरं जे काही निकष असतील ज्याच्यामध्ये वेस्टेजचा निकष असेल तर 1% आपला वेस्टेज आहे. आणि त्यामुळे 1% वेस्टेज भारतामध्ये कुठल्याच राज्याचं 1% वेस्टेज नाही. भारताचं जे ॲव्हरेज आहे ते सुद्धा 4-6% दरम्यान आहे. आणि त्यामुळं माझं म्हणणं आहे की आपण वेस्टेजमध्ये कमी आहोत, आपले सेंटर जास्त आहेत, आपण ॲव्हरेज जे काही दररोज करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये आपण जास्त आहोत. या सगळ्यांची जर का निकष बघितले तर आपल्याला जास्तीची लस मिळावी ही अतिशय रास्त मागणी, नम्रतेची मागणी, नम्रतापूर्वक मागणी आम्ही करू इच्छितो. त्यांना जे काही देता येऊ शकेल ती लस ते देत आहेत, आम्ही तेवढं लसीकरण निश्चित प्रकारे करतो.
आता सध्या तरी जे काही सुरुवात होईल त्याच्यामध्ये त्वरेने वर्गवारी करणे शक्य नाही, परंतु आज ज्यांना अपॉइंटमेंट मिळू शकेल त्यांनीच त्या केंद्रावर जावं, कारण खूप मोठ्या केंद्र आपले नसणार आहेत. 18 ते 44 साठी सुरुवात करायची म्हणून कदाचित एखादं केंद्र जिल्ह्यामध्ये असू शकेल, आणि त्यामुळे त्या केंद्रावर एखाद्या व्यक्तीलाच ज्याला अपॉइंटमेंट मिळेल त्यालाच जाता येऊ शकणार आहे, अन्यथा कोणालाही जाता येणार नाही. आणि मग जनरल अपील एवढीच आहे की ज्यांना अपॉइंटमेंट मिळेल त्यांनीच त्या ठिकाणी जावं. लस अत्यंत नाममात्र स्वरूपाने आहे, तिला आपल्याला जोपर्यंत खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेने पुरवठा होत नाही तोपर्यंत आपल्याला करता येणं शक्यही नाही त्या गतीनं. परंतु एक आहे की काही मुहूर्तावर आपल्याला जसं केंद्र शासनाची सुद्धा त्याची सूचना आहे की 1 मार्चला करावं, तर तसा मानस आहे ज्याची घोषणा आणि ज्याच्या बाबतीतली अधिक ज्याला सविस्तरपणा पणे निवेदन करणं हे माननीय मुख्यमंत्री करतो. धन्यवाद. आपण बघतोय की आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संवाद साधलेला आहे. उद्या 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन आहे आणि त्यामुळे म्हणजे त्याचं औचित्य साधून तरी लसीच्या पुरवठ्यामध्ये सातत्य राखत उद्या तरी लसीकरण व्हावं अशी इच्छा आहे आणि केंद्राच्या सूचनेप्रमाणेच या लसीकरण मोहिमेअंतर्गत आपलं काम सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. पण त्याचबरोबर त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की यासंदर्भात आज मुख्यमंत्री संवादही देखील साधणार आहेत. केंद्र सरकारनं लसीकरण केलेला कार्यक्रम हा 45 वयाच्या वरचा आणि केंद्र सरकार जशा सूचना यामध्ये देईल त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल असं त्यांनी म्हटलंय. खासगी रुग्णालयामध्ये डोस पूर्ण करावा लागेल किंवा तो रेकॉर्ड सरकारकडे घेऊन ते लसीकरण सरकारला करावं लागेल असं देखील त्यांनी आता संवाद साधताना म्हटलेलं आहे. लसीकरणामध्ये आपण अव्वल आहोत, पण आता सातत्यानं आपल्याला माहिती आहे की लसीकरणामध्ये अडथळे येत आहेत आणि केंद्रानं मागणी प्रमाणे पुरवठा करावा. कारण अशाप्रमाणे जेव्हा सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न असला तरी याच्यामध्ये अडथळे येत आहेत आणि त्यासाठी आणखीन पुरवठा व्हावा अशी मागणी देखील आता राजेश टोपे यांनी या पत्रकार परिषदेद्वारे केलेली आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनांनुसारच हा लसीकरण मोहीम ही राबवली जाईल, हा प्रोजेक्ट राबवला जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय. पण त्याचबरोबर खासगी रुग्णालयाने देखील या सूचना पाळाव्यात असं आवाहन देखील आरोग्यमंत्र्यांनी यामधून केलेलं आहे. केंद्राकडून अनेक गोष्टींबद्दल स्पष्टीकरण येणं बाकी असल्याचं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय. या सगळ्या बातम्यांनंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत, पण जाताना एक महत्वाचं आवाहन, ते म्हणजे मास्क वापरा, सुरक्षित राहा. पहा फक्त News18 लोकमत. Trial to Denver.